थँक्यू जेवन सर. जेवन सराने हा प्लॅटफॉर्म आपल्याला दिलेला आहे. आता सगळे आल्यानंतर त्यांचं काय औपचारिक आपण आभार मानूया, पण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याची जी अपेक्स बोर्ड आहे, तर त्याचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये जयवंत सर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची मीटिंग सकाळी सांगितल्याबरोबर ताबडतोब सरांनी आपल्याला मनापासून आभार मानतो. सर थँक यू सर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे जे म्हणतात ना, काही समाजाकडनं अपेक्षा न ठेवता काम करणारे लोक असतात, दे आर मोटिवेशन टू ऑल यंगस्टर्स. सो वी आर क्वाईट प्राऊड ऑफ यू पीपल. एक्स्पेशली मला मिलिंद गिरधारी सरांना ऐकायचं स्वतःहून आणि आमच्या लोकांना सुद्धा, तर वील बी क्वाईट हॅपी. आणि धनंजय सर तर आम्हाला नेहमीच मोटिवेट करत असतात. तर तुमच्यासारखे लोक जर आम्हाला काही सांगत असेल, आमच्या इकडे मी साधारण सांगताना सांगितलं की फूल नाही तर फुलाची पाकळी तरी आम्हाला ऍटलीस्ट कॉन्ट्रीब्यूट झाली तर आम्हाला खूप छान वाटतं. तर त्याप्रमाणे तुम्ही दोघंही बेसिकली मिलिंद गिरधारी सर, धनंजय सर आणि भूनाथ ढोले सर, सो यू आर आयडियल फॉर अस. आणि कसं काही अपेक्षा न ठेवता कंटिन्युअस काम करायचं याचं तुम्ही मार्गदर्शन देत असता. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की सर आमच्यासारखे आणखी काही मित्र मित्र जॉईन होणार आहेत, गणेश सारखे जे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वास करतात आणि कामं करतात, असे ऑलमोस्ट एक 20-30 अशी लोक आहेत की जी खरंच डेडिकेटेड आहेत. सो विल बी रिअली हॅपी टू सी अनदर धनंजय सर, अनदर मिलिंद सर. सो वी आर इगरली वेटिंग फॉर दीज पीपल. आम्ही आतुरतेने वाट पाहतो या लोकांच्या बोलण्याची. सो धनंजय सर थँक्यू थँक्यू सो मच. सर वा 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 थँक्यू मिलिंद. मला असं वाटतं की आपल्या सेशनला आपण सुरुवात करूया. मिलिंद, आणि मगाशी मी म्हणालो सगळ्यांचं एकदा मी खरं तर फॉर्मली स्वागत करतो, पण एवढ्यासाठी की एकमेकांना बरेच लोक ओळखत नाहीत. आपण वेगवेगळ्या ग्रुप्समधून एकत्र आलो. निसर्ग संवर्धन आणि निसर्ग सेवा हा आपला श्वास आहे, हा आपला ध्यास आहे. आणि ह्या आजच्या वेबिनारमध्ये जे लोक आलेत ते मर्यादित लोक आहेत. आपण हा ओपन खरं तर ठेवला नाही. मी सकाळी सांगितलं होतं सर्वांना, क्लोज लूप अशा पद्धतीने आपण आजची ही जी काही मीटिंग आहे ती घेतो. हेतू हा आहे की त्या ह्याच्यामध्ये आपण एकमेकांशी अनौपचारिक गप्पा मारू शकलो पाहिजे. आणि आपल्यामध्येच मला खात्री आहे पद्मश्री, मॅगसेसे आणि नोबेल पर्यंत जाऊ शकतील इतक्या क्षमतेचे लोक आपल्यामध्ये दडलेले आहेत. आणि त्या लोकांना खरं सांगायचं तर एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा, त्या लोकांची ओळख व्हावी. असं नको व्हायला, अरे हा माणूस तर आपल्या ग्रुपमध्ये होता आणि आपण त्याला नाही जाणून घेतला, असं होऊ नये ही त्यामागची माझी भावना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहीबाई पोफेरे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. राहीबाई पोफेरे हे नाव 6 महिन्यांपूर्वी किती जणांना माहीत होतं? मला खात्री आहे तिचं जे कोंबळणे गाव आहे ते सोडून खचितच हे नाव लोकांना माहीत होतं. पण बायफने त्याला प्लॅटफॉर्म दिला आणि त्याच्यानंतर तिचं नाव खरं सांगायचं जगभर पोचलं. भारत सरकारने तिच्या कार्याची ती जे काही देशी वाण देशी बिया त्याचं जे संवर्धन करते ते काम तिथपर्यंत पोचू पोचू पोचून गेलं आणि त्याच्यानंतर तिथे पद्मश्रीपर्यंत पोचली राहीबाई पोफेरे. तर मला हे सांगायचं की आपल्यामध्ये सुद्धा ही क्षमता आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे असं मी समजतो. आणि त्यासाठी म्हणून म्हटलं थोडंसं औपचारिक कोणत्याही गोष्टी न करता अनौपचारिकपणे आपण एकमेकांशी थोडंसं काय करू, इंटरॅक्शन करू, एकमेकांना ओळखून एकमेकांचे जे काही शक्तिस्थान म्हणू आपण जे काही स्ट्रेंग्थ आहेत आपल्या त्या आपण कशा खरं तर वापरायच्या आणि एकमेकांशी आपलं नातं जे आहे ते नातं कसं सुदृढ करायचं. खरं तर ह्या ठिकाणी मला एक गोष्ट फक्त सांगायची आहे, त्यानंतर मी मिलिंदची थोडक्यात ओळख करून देतो आणि त्याच्याच प्रेझेंटेशन मधून किंवा त्याच्या बोलण्यामधूनच त्याची खरी ओळख तो करून देईल. पाणी फाउंडेशनचं एक ब्रीद वाक्य आहे, जल संवर्धनातून मन संवर्धन. मला असं वाटतं की आपण जेव्हा निसर्ग संवर्धन किंवा समाजासाठीच्या काही गोष्टी करतो त्या ह्याच्यामध्ये आपण सगळे जे असे लाईक माइंडेड ज्याला म्हणतो समविचारी जे कोणी आपण लोक आहोत आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे, एकमेकांना आपण मदत केली पाहिजे, एकमेकांना खरोखर ह्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर शेअरिंग व्हायला पाहिजे, निरपेक्षपणे एकमेकांशी छान संबंध ठेवले पाहिजेत. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत निसर्गासाठीच्या, पर्यावरणासाठीच्या, समाजासाठीच्या हे आपोआप घडतील. हां, तर करूया सगळेजण मिळून हे. ठीक आहे, ओके.
मी सगळ्यांच्याकडून खरं तर मिलिंदचा हा किंवा होकार घेतलेला आहे, तेवढं पुरेचं आहे. आता वळूया आपच्या कार्यक्रमाकडे. तर मिलिंद औरंगाबादचा आहे. मिलिंद हा स्वतः प्रायमरी टीचर आहे. आपल्याला साधारणतः प्रायमरी टीचर किंवा फक्त टीचर म्हटलं तरी काय गडबड असते तुम्हाला माहिती आहे खरं तर. टीचर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये कल्पना येते की अरे काय ते काम करतील न करतील माहिती नाही, पण हा एक वेगळा हटके माणूस आहे. त्यांनी स्वतः MA केलेला आहे इंग्लिशमध्ये आणि त्याच्या अर्थातच BED त्यांनी केलेला आहे आणि गेली साधारणतः 8-1 वर्षे निसर्ग संवर्धनासाठी तो झटतो आहे. साधारणतः 8-1 संस्थांशी त्याचा संबंध आहे आणि आम्हाला आनंद आहे की निसर्ग जे त्या 8 संस्थांमध्ये आपली देवराई फाउंडेशन असेल किंवा आपला सह्याद्री सीड्स बँक हा ग्रुप असेल त्याच्याशीही मिलिंद हा जोडला गेलेला आहे. मिलिंदची खासियत जर का म्हणाल तर तो फक्त बुकिश नाही आहे, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञानावर समाधान मानत नाही. खरं तर मिलिंद हा दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि आपण ज्याला उजाड माळरान म्हणतो पण तसं नसतो तो, ते मिलिंद सांगेल मला खात्री आहे. तर माळरानं असतील किंवा दऱ्याखोऱ्या असतील सह्याद्री असेल तर विविध भागांमध्ये मिलिंद भटकंती करतो. त्या सगळ्या गोष्टी शास्त्रीय दृष्टिकोनातून जरी सायन्स हे जे काय म्हणतो ना हे बॅकग्राऊंड नसेल तरी त्या समजावून घ्यायचा तो प्रयत्न करतो आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करून मगच तो कोणत्याही गोष्टी बोलतो. इतका म्हणजे समतोल राखून तो बोलतो त्याचं मला भयंकर कौतुक वाटतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल मिलिंदची आणि माझी ओळख सुद्धा किंवा सह्याद्री सीड्स बँक मध्ये तो आला त्यानंतर झाली, त्यामधल्या बाकीच्या बऱ्याच जणांनाही तो मिलिंद कदाचित माहीत नसेल. तर अशा आपल्यातल्याच अशा काय अनसंग हिरोज म्हणू आपण, अशा दडलेल्या अशा हिऱ्यांना खरं तर थोडासा प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा आणि खरं सांगायचं तर त्यांना सगळ्या त्यांच्या त्या पुरेपूर माहितीचा ज्ञानाचा सगळ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा माझा उद्देश आहे. त्यासाठी हे सत्र आपण ताबडतोब ठेवलेलं आहे. मिलिंद मला असं वाटतं की ही ओळख थोडीशी कमी असेल. जाता जाता एवढं सांगतो की मिलिंद हा माझा लहान भाऊ आहे कोणत्या अर्थाने, तर तुम्ही त्याच्या डोक्याकडे बघा माझ्या डोक्याकडे बघा तुमच्या लक्षात येईल की आम्ही दोघेही टकलो आहोत त्या अर्थाने जो माझा भाऊ आहे असं मी म्हणतो. तर ओव्हर टू यू मिलिंद. बिंदास बोलायचं, कट्ट्यावर आपण जशा गप्पा मारतो मित्रांशी त्या पद्धतीने बोलायचं, नो फॉर्मॅलिटी ॲट ऑल. थँक यू सो मच. धन्यवाद सर. आता खरं तर हा पहिलाच वेबिनार आहे माझा आणि तुम्ही याच्यासाठी मला पात्र समजले. एक माझं तुमचं मोठेपण आहे हा खरं तर. माझ्यापेक्षा खूप धडपड करणारे लोक आहेत या क्षेत्रात. माझा आवाज येतोय स्पष्ट? सर एकदम क्लिअर येतोय, ऐकून हॅलो आलं तर आम्ही सांगू तुम्हाला, डोंट वरी सर. आमच्या इथे लोकांची आवाज नाही ऐकवायला तर लगेच सांगतात, काही काळजी हॅलो. नका. सर ऐकू येतो एकदम आवाज. मिलिंद सर काही प्रॉब्लेम नाही, कंटिन्यू बोलत राहा. हॅलो कौस्तुभ सर. मी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करतोय तरी मला क्लिअर आवाज येतोय, तुम्ही कंटिन्यू करा. हॅलो कौस्तुभ सर. येस मला आवाज येतोय तुमचा सर, मला तुमचा आवाज येतोय सर एकदम क्लिअर येतोय माझा येतोय आवाज? येतोय. मी ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करत असताना येतोय, मला लोकल मध्ये आहे अच्छा तरी क्लिअर आहे. अच्छा त्याच्यामुळे तुम्ही ते सगळं हो सर, शिरस्त्राण घातलेली आहेत. मिलिंद गो तुम्ही अहेड. कंटिन्यू करा प्लीज. जेवण सर रेकॉर्डिंग शक्य असेल तर करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सर चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे सर. सर रेकॉर्डिंग इज ऑन सर. थँक यू मिलिंद सर, गो अहेड. हाँ नमस्कार सर्वांना. आवाज येतोय? हाँ बोलत रहा, आवाज येतोय, काही अडचण नाही, सिंपली गो आहे. बिंदास बोलायचं, मित्रांशी आपण बोलतो तशा गप्पा मारत रहा. पहिलाच वेबिनार असल्यामुळे कदाचित रिस्पॉन्स हवा असेल तर मग मी स्वतःला अनम्यूट ठेवतो आणि मग मी बोलत राहतो सगळ्यांच्या वतीनं. प्लीज प्लीज गो आहे मिलिंद. हो.
आवाज आई छान विल आहे, प्रेझेंटेशन पण सुरू आहे, गो अहेड. ओके चालेल चालेल. मी तसा ग्रामीण भागातला आहे मूळचा, आता जरी शहरी भागात राहतोय 30 वर्षापासून. जन्म खेड्यातलाच असल्यामुळं आणि घरची शेती असल्यामुळं मी मुळातच लहानपणापासून निसर्गाशी जोडलेला आहे. माझं जे प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेत झालेलं आहे. निधोना नावाचं गाव आहे फुलंब्री तालुक्यात आमच्या, तिथं 7वीपर्यंत शिकलो मी. आणि लहानपणी चालायचं जिवार यायचं मला खरं तर मी बऱ्याचदा शाळा खरं तर जास्त नियमित शाळेत गेलो नाही. शाळा खूप लांब होती माझी आणि निसर्गात भटकन तिथे तेव्हापासून खरं तर सुरू झाली माझी. त्यानंतर शेती आमचं व्यवसाय मूळचा व्यवसाय असल्यामुळं शेतातली बरीचशी कामं अगदी मी मोठा हाकण्याचा देखील साक्षीदार आहे, म्हणजे तो अनुभव घेतलेला आहे. त्यावेळेस लई नव्हती आमच्याकडे. माझा जन्म 1972 चा जन्म आहे माझा. आणि मोठा हाकणे, नांगर, वखर, लावणी असते, कपाशी असेल, अद्रक असेल, या गोष्टी सगळा अनुभव घेतलेला आहे त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेसपासून मी निसर्गाशी जोडलेला आहे. जेव्हापासून मी मग शहरात आलो तेव्हा थोडा खंड पडला या गोष्टीमध्ये, परंतु मूळचा जी माझी नोकरी आहे ती ग्रामीण भागात असल्यामुळं काहीसा जोडल्या गेलो. पण मात्र त्या पर्यावरणाच्या चळवळीत मात्र 1-8 वर्षापासून मी कार्यरत झालो. याच्यामधलं मी थोडं सांगतो. आमचे पक्षी मित्र एक निर्मल कुमार ज्ञानानी जे पक्षी मित्र आहेत इथले, त्यांच्याकडे मी एक सहज विषय काढला की इथं जे आमच्या शहरातलं जे एक सलीम अली सरोवर आहे ते नाव पण केवळ पक्षी खूप येतात तिथं आणि तिथं सलीम अली येऊन गेले म्हणून त्यांचं नाव दिलं गेलं त्या सरोवराला. तर 250-300 वर्षापूर्वीचा तलाव आहे, ऐतिहासिक तलाव आहे. तर त्या तलावाच्या तिथं एक मोठं बाबुळू पण आहे आणि ते एक हाईड आहे खरं तर त्या पक्ष्यांसाठी. अगदी रोही सारा पक्षी, फ्लेमिंगो, एडमोनिया, नाईट हेरॉन सारखे पक्षी येतात तिथं. तर ते इथल्या महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्यांचं ते बाबुळवन पूर्ण तोडून तिथे जापानीज पद्धतीचं गार्डन जे आहे ते तो प्लॅन होता. तर मी सहज आमच्या ज्ञानाने जे आहेत मुकुल मंदिरचे संस्थापक, आता ते हयात नाही आहेत, त्यांच्याकडे मी हा विषय केला. मला जेव्हा हा प्लॅन समजला तर म्हटलं आपण हे रोखलं पाहिजे, पक्षी सगळे बेघर होतील. तर मी म्हटलं आपण एकदा ऐकताना भेटूया. ऐकताना भेटलो आम्ही, त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. त्यांना आम्ही त्या तलावाची तिथे बोलवलं आणि तिथली बायोडायव्हर्सिटी वगैरे दाखवली आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जर हे जपानीज गार्डन जे आहे ते दुसऱ्या बागेत हे करू शकतात, पक्ष्यांसाठी हे राहू दे ठिकाण. तुम्ही जर ऐकलं नाही आम्हाला ना इलाज असतं कोर्टात जावं लागेल. त्याचा IAS अधिकारी असूनही ते असे म्हटले की तुम्ही खुशाल जाऊ शकता. मग आम्ही एक 7-8 जण आमचे अरविंद पुजारी आहेत, किशोर पाठक आहेत इथले पक्षी मित्र, मी आहे, आमच्या पंकज शक्करवार आहेत, असे एक 7-8 जण आम्ही एकत्र येऊन कोर्टात केस दाखल केली. आमचे एक भारस वाडकर म्हणून एक वकील आहेत आमचे मित्र, ते पण पर्यावरणाच्या क्षेत्रात आहेत. त्यांनी आमच्याकडून फीस न घेता केवळ कोर्ट फी खर्च जो आहे तो घेऊन ही केस लढवलेली, आताही चालू आहे ती. पण त्याच्यावरती पूर्ण काम रोखले गेलेले आहे, ते बोटिंग असेल, मग ते बाबुळवन तोडणं असेल, तिथली जलपर्णी, आता जलपर्णी खूप मोठ्या प्रमाणात ती पण काढायला आम्हाला विरोध केला खरं तर. त्याचं कारण असं की आपण असं समजतो की जलपर्णी ही तलावासाठी घातक आहे, पण इथं आमचं असं निरीक्षण आहे की तिथं पाणी प्रदूषित झाल्यामुळं केवळ ती आहे जो मुख्य तलाव. तर तिथं खूप अगदी जांभळ्या पाणकोंबड्याचे पर्पल मूर आहेत जे सहज बघायला मिळत नाही, आता खूप कमी झाले खरं तर. औरंगाबाद पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये केवळ 2 ठिकाणी आम्ही त्या बघू शकलो आहोत. तर त्या तिथं आहेत, तिथे ब्रिडिंग करतात, ते सगळं नष्ट झालं असतं खरं तर.
तर आम्ही ते रोखलं आणि कोर्टाने आमच्या बाजूने जवळपास निकाल दिलेला आहे. वाह म्हणजे वाह ही हिस्टॉरिक ठरली, एका ऐतिहासिक ठरली एका अर्थाने, की अच्छा. बायोडायव्हर्सिटीज कमिटी ज्या आहे त्या अजिबातच स्थापन झालेल्या नव्हत्या. तर ह्या केसमध्ये आम्ही त्या बायोडायव्हर्सिटी ऍक्ट जो आहे त्याच्या अंतर्गतच ही केस दाखल केली होती. ती पहिली केस आहे या ऍक्ट अंतर्गत. कधी दाखल केली होती ही मिलिंद? ही आहे साधारणतः 2016 ची गोष्ट आहे. अच्छा ओके. माझ्याकडून हे चुकू शकतं, मी तुम्हाला नंतर पुन्हा नाही पण ठीक आहे, 5-6 वर्षातली आहे असं समजू. हो 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 तर त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचा विषय कमिटीचा विषय निघाला. बरोबर. त्या स्थापन केलेलं नाही असं निदर्शनास आलं कोर्टाच्या. तर मग त्यांनी आदेश दिला की बायोडायव्हर्सिटी कमिटी स्थापन करण्यात केली जावी म्हणून, आणि ती स्थापन झाली मग आमच्या केसच्या. वा 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 जबरदस्त, फारच चांगलं यश आहे. धन्यवाद. हे याच्या सोबतच माझं दुसरं काम काही चालू आहे ते म्हणजे आमचे जे किशोर पाठक आहेत, डॉक्टर किशोर पाठक, तर त्यांच्या सोबत मी पक्षी बघायला जात असतो. पण केवळ आम्ही फोटोग्राफी, खरं तर आम्हाला नुसतं फोटोग्राफी करणं आवडत नाही तर प्रत्यक्ष काम करणं निसर्गाचं पर्यावरणाचं याला आम्ही जास्त प्राधान्य देतो. तर त्यांच्या सोबत राहून मला खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ते सर्पमित्र पण आहे. तर मी साप पकडायला शिकलो, पक्षी प्राणी रेस्क्यू करायला शिकलो. बापरे. माझे काही फोटो दाखवले आता आमचे मुक्ता. हा ते दाखवते तर प्रेझेंटेशन सुरूच आहे तर 1 बाय 1 सुरू होऊ दे. आता हा जो पक्षी दिसतोय तुम्हाला हा एका घरातून आम्ही रेस्क्यू केलेला आहे, घरात आलेला होता तो. बापरे. नाही तो दुर्मिळ प्रकारचं चित्र आहे ते. बरोबर. असे बऱ्याच गोष्टी मी ह्यांच्या सरांकडून शिकलो. आता हे साप मी सोडताना दिसतोय, तर हे छोटे छोटे गोष्टी आहेत. आता माझे विद्यार्थी दिसले बघा बिया गोळा करताना, मी बिया पाठवलेल्या पूर्वी यांच्या आपल्या सरांच्या विक्रम इंदे सरांच्या ग्रीन आमरेला साठी पूर्वी पाठवले होते. बर बर बर. वेगवेगळ्या प्रकारच्या ते हे असे छोटे छोटे गोष्टी म्हणजे काही कामं माझ्या पातळीवर चालू आहे. हे सगळं सर्वी म्हणजे नोकरी सांभाळून जाणं येणं आहे. आता नाही म्हटलं तर खेड्यागावात राहत नाही सध्या, शहरातून जाणं येणं करतो मी. तर जेवढा वेळ मिळेल तिथं त्याला देतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातून मग आता मी विद्यार्थ्यांना तसंच घडवतोय की आता हे कमेलियन बघा, मी आता गावामध्ये इतकं त्याच्याबद्दल अंधश्रद्धा एक प्रकारची की तो डोळे अंध करतो आपल्याला, डोळे कुंकून म्हणतात ते. काही ते कमेली तो दिसला की मारून टाकतात. बरोबर. तो आता दिसणार आहे, माझ्याकडे फोटो नाही येतो आता तो ह्या मोबाईल मध्ये. मी असं दिलं जो आहे त्यावर दिसतंय आम्हाला, तिकडे त्या प्रेझेंटेशनच्या बेसिसवर बोलला तरी चालेल. मी हा नाही त्या फोटो नाही याच्यामध्ये माझं. ठीक आहे, मी नंतर दाखवतो तो फोटो. ठीक आहे. कमेलियन मी प्रत्यक्ष धरून म्हणजे हातात पकडून माझ्या विद्यार्थ्यांच्या हातात दिलं, त्यांना बरंच त्यांना धाडस आलं खरं तर. त्यांची प्रतिक्रिया अशी राहिली की आता तुम्ही पकडला तर तुम्हाला इजा केली नाही तर आमचा विश्वास बसतो आता की आमचा निरुपद्रवी म्हणजे काही उपद्रव करत नाही आपल्याला, अशी आता अलीकडची प्रतिक्रिया आली. तर मी हे सतत चालू आहे आमचं. कुठे आजगर मारला गेला समजा, मारला मध्यंतरी एका खेडेगावामध्ये हरणाचं पिल्लू पकडलं म्हणून आजगर मारून टाकलं ते. तर त्या लोकांना आम्ही मुद्दाम हे समजून सांगायला गेलो होतो की ही अन्न साखळी आहे, उलट आजगर तुमची मदत करतोय कारण हरण पिकांची नासाडी करताय. तर तुम्ही त्यांना नियंत्रित करणारे घटकच मारून टाकत असाल तर मग तुम्हाला असे ओरड करता येणार नाही आमच्या पिकांची नासाडी हे हरण करतायत म्हणून. असं आम्ही हे लहान लहान कामं असे चाललेले आहेत सध्या. आणि आता अलीकडं मी काही दुर्मिळ वनस्पतींचं चालू आहे माझं प्रयत्न की ते संवर्धित कराव्यात. अभ्यासासोबत हे पण करतोय मी की दुर्मिळ झाडं जे आहेत माझ्या मी शोधून काढलेली की कोणते माझ्या ह्या पानझडीच्या जंगलातले नेमके झाडं कोणते कमी आहेत हे मी शोधू शकलो ह्या दरम्यान. तर पश्चिम घाटात जे झाडं विपुल प्रमाणात आहेत ते मात्र आमच्याकडे खूपच कमी आहे. काही उदाहरणार्थ आता कवशी आहे, पाडळ आहे, त्यानंतर तो हुंब आहे,
खूपच कमी आहे, म्हणजे अगदी हाताच्या बोटावर सोन सावरा म्हणजे त्याला गणेर म्हणतो आपण, हो तर तोही खूप कमी झालेला आहे आमच्या जंगलातून. तर मी आता त्याच्यात त्या संदर्भातच काम हाती घेतलेलं आहे की त्याचं संवर्धन व्हावं. वन विभाग आता मला नाव नाही ठेवायचं, पण वन विभागाचं मी आताच हेमंत छाजेड सरांनी विचारलं की विदेशी झाडं लावण्या संदर्भ म्हणजे बंदी विदेशी झाडांचे रोपच तयार करण्यात येऊ नये असा काही आदेश आहे का शासनाचा, तर ते म्हणून सांगितलं मला त्यांनी. तर ह्या अडचण अशी आहे की दुर्मिळ झाडांचे जे रोप आहे तर ते नेमकं वन विभाग तयार करत नाही असं निदर्शनास आलेलं आहे. बरोबर आहे. आणि आपण मला असं वाटतंय की आपण पत्रव्यवहार केला पाहिजे. आणि आता असं निदर्शन आलं की वन अधिकारी पण काही विदेशी झाडाचं समर्थन करताय. तुम्ही ग्रुपवर पण बघितलं असेल एखाद्या की ते सरळ समर्थन करतात. आता क्लिरिस हायदोस घातलेला आहे, अगदी गुलमोहर पण लावलेला आहे, पेल्ट्रोफॉर्म आहे, ते कितीतरी विदेशी झाडं लावल्या जात आहेत सध्या. तर हे झाडं दुर्लक्षित होत आहेत. मग आता मी जे म्हटलं तुम्हाला पाडळ आहे, सोनसावर आहे, तवशी, अगदी तो बीजा पण आमच्याकडे खूप कमी आहे. काळा शिरीष जो असतो तो सॉरी काळा शिसम सॉरी तो पण खूप कमी आहे, खूपच कमी संख्या आहे त्याची. तर याला वाली कोण हा प्रश्न पडलेला आहे. आणि आम्ही बघतो, मी प्रयत्न आहे माझा की आपल्या पातळीवर पण आपण संवर्धन करू, पण ही खूप मोठी यंत्रणा आहे वन विभागाची. तर चाललाय तो प्रयत्न. आता वन अधिकाऱ्यांना मी बोललो खरं तर काय आता आपल्या ह्या ग्रुपमध्ये आहे का कोणी वन असतील काही, आता बघावं लागेल. पण त्यांच्यापर्यंत असं विचारत असतो एखादी तरी नर्सरी अशी दाखवा मला की तिथं अशा दुर्मिळ झाडांचं म्हणजे रोप तयार करून ती वितरित केले जातात. तर जवळपास नकारात्मकच मला सगळं ऐकायला मिळत आहे. तर आपल्यावर जबाबदारी आहे ह्या सगळ्या गोष्टीची, आहे की नाही? मिलिंद एक चांगली गोष्ट सांगतो, आपल्या ग्रुपमध्ये सह्याद्री सीड्स बँक मध्ये बरेच फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, रेंज फॉरेस्ट ऑफिसर्स आहेत, बरेच खर तर लेडी ऑफिसर्स आहेत. आणि त्यांनी आपल्याला खरोखर ह्या कार्यामध्ये हे सगळं आपलं काम बघून भरभरून मदत केलेली आहे. आपल्याला नागपूरवरून असेल किंवा आंब्यावरून असेल किंवा आपल्या तामिनी घाटातून असेल, सगळ्या वेगवेगळ्या भागातून, अकोल्यावरून असेल, सगळ्या भागातून आपल्याला बिया इकडे पुण्यामध्ये आपल्या देवराई फाउंडेशनच्या नर्सरीमध्ये आलेल्या आहेत. आणि त्यामध्ये मोठा वाटा हा म्हणजे ह्या वनाधिकाऱ्यांनी उचललेला आहे. अलीकडच्या काळामध्ये मात्र चांगली ही जनजागृती व्हायला सुरुवात झाली आणि त्यांचा पूर्ण आपल्याला पाठिंबा मिळतो आहे. मानसिकता बदलण्याची गरज आहे, पण नक्कीच बदलते आहे. त्याबद्दल खरोखरच म्हणजे अशा सगळ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांचे आपण आभार पण मानले पाहिजे आणि त्यांचं अभिनंदनही केले पाहिजे. नाही आता हे मला असं ऐकायला मिळालं की आमचे वडेसकर साहेब आहेत आता सध्या इथं, तर त्यांनी पण नर्सरीमध्ये, मी आता गेलो होतो ना रोप आणायला, तर त्या नर्सरीचा जो प्रमुख होता त्यांनी सांगितलं की साहेबांनी आम्हाला विदेशी जी झाडं जे आहेत तर त्याचे रोपं करू नका म्हणून सांगितले आहेत. आता सुरुवात झालेली आहे मात्र, परंतु पण मात्र फक्त विदेशी झाडांचे रोपं बंद करून उपयोग नाही. मी जे म्हटलं की माझ्या आता आमच्या परिसरात मराठवाडा परिसरात इतके दुर्मिळ झाड आहेत तर त्यांचे यांना सहज शक्य खर तर बिया गोळा करून त्यांच्याकडे, कारण की यंत्रणा आहे, बिया गोळा करू शकतात त्यांचे गार्ड आहेत, फॉरेस्ट गार्ड वनमजूर आहेत, है का नाही? बरोबर. आपण मला वाटतं की हा आपण आपल्या मार्फत आपण त्यांना नक्कीच नक्कीच संपर्क करून आणि हे करायला लावणं, त्यांचे संशोधन केंद्र आहेत त्याला जोडून नर्सरी असतात. पण मला वाटतं करंज कडोलिंब पिंपळ वड उंबर आणखीन काही झाड असतील हे मोजकेच झाड तिथे बघायला मिळतात, माझा तरी अनुभव असा. बरोबर मिलिंद, आता एक काम कर ना, आता प्रेझेंटेशन तिकडे प्रतिभा करते, तर प्रेझेंटेशन बघून तू थोडस तुझ्या कामाविषयी बोलशील का? त्या प्रेझेंटेशन मध्ये जी स्लाइड असेल आता जशी ते शामिलांची आहे, तर त्या बेसिसवर तू थोडस बोलत चाल ना, ते बरं पडेल. आतापर्यंत जे काही जनरल साईडला ते ठीक आहे, आता तुझं हे जे काही प्रेझेंटेशन आहे त्या प्रेझेंटेशनच्या बेसिसवर त्या फ्लोरा बद्दल असेल किंवा त्या फौनाबद्दल म्हणजे प्राणी पक्षी वनस्पती कीटक त्याविषयी तू बोलला तर ते जास्त प्रभावी ठरेल. तुझ्या समोर आहे ना स्क्रीन, आता दिसते तुला स्क्रीन तुझी? हा थोडा माझा
समस्या अशी माझ्या समोर नाही येते आता ते स्क्रीन जे आहे ना, चालेल नाही मी आहे लिहिता का? जातो, बर मी बोलतो फक्त, मी माझा व्हिडिओ काय करतो हे करतो फक्त बोलतो, ठीक आहे आता आता स्क्रीन मी तुला सांगू शकेन की आता स्क्रीन आहे इथे समोर, आता सॅम्युएल ऑनन तू जे म्हणालास ना, तू लोकांना सांगितलंस जनजागृती करायला, मुलाने हातामध्ये सॅम्युएल ऑनन धरला, तो फोटो आता आमच्या समोर आहे स्क्रीनवर. हो. याचा फायदा झालेला आहे, आवाज येतोय माझा? हो एकदम व्यवस्थित येतोय, बोलत राहा. मी माझा व्हिडिओ बंद करतो मुद्दाम. हो हो ओके. याचा खूप फायदा झालेला आहे सर, याची खूप भीती होती लोकांच्या मनात. तर बघा आता तुम्ही पण ग्रामीण भागाचा विचार आहे ह्याच्याबद्दल, तर त्यांच्या मनात खूप भीती आहे. अगदी मला तर एक आमच्या आजोबांनी सांगितलं की त्यांनी माणूस मरतो म्हणून, प्रत्यक्ष त्याला चावण्याची यंत्रणा नाही त्याच्याकडे खरं तर, म्हणजे ह्याने दाता नाही त्याला खरं तर. हे सगळं दाखवलं मी त्यांना, बघा हे लोक, हा मुलगा जो दिसतोय कोपऱ्यामध्ये तो खूप घाबरायचा खरं तर, पण मी त्याला मी पकडून दाखवलं, त्यावेळेस त्याचा विश्वास बसला त्याच्यावरती. आणि त्यांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्ही आता यापुढे मारणार नाही म्हणून. तर आता या विद्यार्थी, हे विद्यार्थी अक्षरशः वाचवतात माझे मुलं, की तो कमेलियन कोणी मारत असा असेल तर त्यांना ते रोखतात, इथपर्यंत आहे. हा एक फायदा झालेला आहे ह्या गोष्टीचा. तीच गोष्ट सापाची आहे. आता अगदी शहरी भागात देखील साप निघाले तर हमखास आम्हाला बोलावतात लोक, आणि ते म्हणजे न मारता ते आमच्याकडे हे करतात, आणि आम्ही माझा फोटो दिसला असं तुम्हाला जंगलात सोडताना. आता हे पण दाखव बरं आता. हा थोडस आता तू प्रेझेंटेशन, आता प्रतिभा तू सर सर हा अच्छा ठीक आहे. हा ठीक आहे. हा हा आता बोलत राहा मिलिन. हो. एक मिनिट, मी हे माझं ऑडिओ हे करतो. आहे व्यवस्थित आहे ऑडिओ. ओके हॅलो, बोलत राहा. एक मिनिट, थोडं डिस्टर्ब झालं. हा सर बोलत राहा, बोलत राहा, व्यवस्थित आहे आवाज. हे आता हे माझे याच्यातून मी मुद्दाम दाखवतोय की काही गोष्टींचा खूप फायदा झालेला आहे. बरोबर. लोक आता आमचा जो ग्रुप आहे हा सृष्टी संवर्धन संस्थेमध्ये मी जोडल्या गेला आता ह्या त्याच्याच माध्यमातून. हे आमचे पाठक सर आहेत, ते जे बघा हे करतायत. बरोबर. तर याच्यातून खूप मोठं काम चाललंय खरं तर, की अगदी मध्यंतरी हरणाचं पिल्लू पडलेलं होतं एका विहिरीमध्ये, ते वाचून हे लहान छोटे छोटे कामं चालू आहेत. पण महत्वाचं एक जनजागृती आम्ही करतोय, आणि ती बऱ्यापैकी यशस्वी झाली असं वाटतंय. बरेचसे कॉल येतात मला, येतात म्हणजे सरांना येतात, आणि पक्षी रेस्क्यू करणं असेल, प्राणी असतील, साप असतील, हे काम चालू आहे. बर साप पुढे. हा आता इथं साप सोडताना रेस्क्यू करताना दिसतंय. हा आता याच्याबद्दल बोलणार मी पुढे, येते पुरत चालतच. वन विभागाचं बरंच आम्ही काम आता हे दिसत आहेत बघा. तर हे दुसरं एक काम आम्ही नेहमी करतो, ज्या ज्या वेळेस आम्ही फिरायला जातो, तर आग लागलेली असो, जर अनधिकृत कोणी झाडं तोडत असेल त्याचं रिपोर्टिंग असेल, हे गुरं चरताना आम्ही नेहमी ज्या ज्या वेळेस गेलो आम्ही त्या त्या वेळेस आम्ही वन अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना बोलावून घेऊन त्यांना गुरं काढायला लावलेले आहेत. इथं बंदी आहेत समजा, अगदी आता कोर झोन आहे बरं का, हे दाखवतायत दिसतंय. तर सगळे फोटो माझ्याकडे नाही आहे पण ठीक आहे, जे दिसत आहेत त्याच्याबद्दल बोलतो. तर या आमच्या मग ह्या सृष्टी संवर्धन या जो ही जी संस्था आहे याच्या माध्यमातून हेही झालेलं आहे की जे ही यंत्रणा आहे जी फॉरेस्टची, ही बऱ्यापैकी कामाला लागलेली आहे असं दिसतंय. किमान आता आम्ही जेव्हा असतो तिथे तेव्हा ते सजग असतात हे दिसलेले. आणि अक्षरशः मुला आम्हाला बऱ्याचदा गावकऱ्यांच्या रोषाला पण सामोरं जावं लागतं की हे जंगल आमचं आहे असं म्हणतात ते, आणि हा आमच्या मालकीचं आहे असं म्हणतात ते. पण मग ते हे लक्षात घेत नाही की आपण बऱ्याचदा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जंगलासाठी जे योग्य नाही आहे त्या गोष्टी बऱ्याचशा करतोय. हे गोष्टी खेडेगावातल्या लोकांना लक्षात येत नाही, म्हणजे त्यांनी
झाडं तोडतात. आता आता कालच आम्ही रिपोर्टिंग केलं, खूप मोठं 3-4 झाड तोडून टाकलं होतं. तर त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम, मोठं काम चाललेलं आहे. आता स्थानिक याच्याबद्दल बोलतो, इथलं जे काम आहे ते फोटो नाही माझ्याकडे, मी नंतर पाठवेल. मी इथलं जनसहयोग नावाची संस्था आमच्या प्रशांत गिरे सरांनी स्थापन केलेली 2010 ला. तर त्याच्या म्हणजे वृक्षारोपणाबद्दल बोलतो मी आता थोडक्यात. तर जवळपास मी एक म्हणजे 8 वर्षापासून माझं चालू आहे हे काम खर तर, की वृक्षारोपणासाठी मी प्रत्यक्ष बऱ्याच नसेल मी लावत, मी प्रेरित करतो मात्र हे कर. तर आता माझं मी फोटो माझ्याकडे दाखवायला नंतर मी शेअर करेल आपल्या ग्रुपवरती हे सगळे फोटो जे दाखवताना आले ते. तर पहिलं वृक्षारोपण मी म्हणजे माझ्याच शाळेच्या माध्यमातून झालं. मी जेव्हा गेलो आमच्या 4 ठाणाचं गाव आहे इथून 35 किलोमीटर अंतरावरती, तर ते मी फोटो नंतर शेअर करेल सरांसाठी. तसं पहिलं वृक्षारोपण ठरलं यशस्वी आमच्या गावात मी गेल्यानंतर 2016 ची गोष्ट आहे. आता बरेचसे जवळपास शाळेच्या कॅम्पसमध्ये जवळपास मी 100 झाडे यशस्वीपणे करू शकलो. आणि त्याच्यातून हे लक्षात आलं की लोक बऱ्याचदा म्हणजे झाडं लावायला तयार असतात, परंतु योग्य संवाद नसतो बऱ्याच यंत्रणेचा, ग्रामपंचायत असो किंवा मग सामाजिक वनीकरण असेल. तर असा एक प्रयोग राबवला गेला माझ्या अगोदरच्या गावामध्ये की लोकांना आवड जी पाहिजे हवी असलेली झाडे याची यादी तयार केली आणि ते झाडं त्यांना पुरवले गेले. असा एक प्रयोग केला गेला. त्याच्यातून असं लक्षात आलं की जेव्हा त्यांना हवं असलेलं झाड जर आपण पुरवलं तर ते नक्कीच वाढीला होतात. तर ह्या गोष्टी किती प्रकारच्या मिलिंद आतापर्यंत तुम्ही म्हणजे जातींची झाड किंवा झुडपं होऊन आपण लावली, काही सांगू शकशील नावं, काही सांगू शकशील त्यातली थोडीशी हटके, जसं मगाशी तू पाडळ बद्दल सांगितलंस, कौशी बद्दल सांगितलंस, सोनसावर बद्दल सांगितलंस, असं काही सांगू शकशील? नक्कीच नक्कीच. आता हे ह्याच्यामध्ये तर आम्ही आता आपल्या देवराई मधूनच आम्ही जवळपास 30 प्रकारचे झाड आणले. त्याच्या अगोदर मी आता ह्या ग्रुपला नवीन म्हणजे नव्यानच खरं तर जोडले गेलेलो आहे, पण त्याच्या अगोदर ह्या जवळपास 80 प्रकारच्या प्रजाती लावल्या आहे. आणि मी आता एक आमचं गारखेडा परिसर आहे आमच्या औरंगाबाद मध्ये गजानन मंदिर म्हणून बाकी कडा ऑफिस आहे, तर त्याच्या शेजारी महानगरपालिकेची जागा घेतली आम्ही. आणि तिथं कदाचित आता हे मराठवाड्यातलं पहिलं वृक्ष परिचय केंद्र आम्ही उभारतोय. आणि तो ग्रुप मैत्र प्रतिष्ठान म्हणून ग्रुप आहे. आमचे विष्णू पालखेडकर आहेत, एक पांडे साहेब आहे आमचे तहसीलदार, पंकज शाह म्हणून ते खूप हे करतात. आता मी जास्त लक्ष देऊ शकत नाही झाडांकडे, पण लावून लावण्याचं रोप आणून देण्याचं काम करतोय मी. आता आपल्या दिवावर सरांकडून पण जवळपास 150 प्रकारचे झाड रोप म्हणजे वेगवेगळ्या प्रजाती खरं तर कुणाकडून दिलावरचे आहेत आपले मोहम्मद दिलावर सर, नेचर इंडिया नर्सरी नाशिक. त्याच्यातलं मी हटके म्हणजे बघा, आता आमच्या औरंगाबाद मध्ये पहिल्यांदा सोनसावर पहिल्यांदा लावल्या गेलेला आहे, कळम पहिल्यांदा लावल्या गेला खर तर. त्यानंतर पिलू नावाचं झाड आहे सॅलोडॉर आपण पसिका निस्वाग ज्याला म्हणतो आपण, ते पण प्रथमच खरं तर बॉटनिकल गार्डन नंतर प्रथमच लावलं गेलं इथं. त्यानंतर आम्ही रक्तचंदन लावला, बीजा लावला, नरक्या नावाचं झाड आहे तेही लावलेलं आम्ही. त्यानंतर देवसावर लावलं, गुगुळ पहिल्यांदा लावला गेला पूर्ण शहरामध्ये, पहिला गुगुळ आम्ही लावलेला आहे. तो गुगुळ जो म्हणजे जो आपला मूळ भारतीय गुगुळ जो आहे, अत्यंत औषधी वाईट आहे, कमी फार वाईट आहे तो, खूपच आता नष्ट झाला खरं तर. आपल्या ह्याच्यातून असणार तो पूर्वी खरं तर ड्राय एरियातलं झाड आहे ते, खूप शुष्क प्रदेशातलं आहे, पण त्याला क्रिटिकली एंडेंजर्ड म्हटलं, खूप कमी राहिलं ते, तर ते लावलं आम्ही. त्यानंतर कौशी पण लावलेलं आहे. आता बाकी आणखी जे जे आपल्याकडे रेअर स्पेसीज आहेत, कुंभ लावला बघा, फालसा लावलेला आहे. नंतर मी तुम्हाला पूर्ण त्याचं एक PDF करून पाठवील आमच्या वृक्षारोपण केंद्राचं. नक्कीच गरजेचे आहे.
मला दाखवत येत नाही, मी तयारी माझी थोडी कमी पडती नाही नाही इट्स ओके नाही नाही आपण गप्पाच मारायच्या होत्या. हा मी दिवस बाहेर होतो, मी आता तुम्हाला सांगितलंच बघा मी. ठीक आहे ओके. तर आता हे माझं एक खर तर आता स्वप्न आहे खर तर हे की दुर्मिळ झाडांचं संख्या वाढावी. बरोबर नक्कीच. मोजकेच अगदी हाताच्या पोटावर मोजण्या इतके झाडे आमच्याकडे गणेरचे, तुमच्याकडे पश्चिम घाटात जास्त असतील एखाद्या वेळेस. तर ते मी आता एक सरांकडून मागवले, 50 रोपं मी वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे ठरवलं. तर असं चाललंय सध्या. आणि तू अकोले भागामध्ये फिरला होता, अकोले भागामध्ये जे काही रायबोळ आंबा म्हणतो त्याविषयी तू बरंच बोलला होता भरभरून मागच्या वेळेस. तर तू कोणत्या कोणत्या ठिकाणी फिरतो? तुमच्या मराठवाडा भागामध्ये जे काही गवताळ कुरण असतील, ग्रासलँड्स असतील, किंवा तुमच्या भागामध्ये काही जंगलं असतील, तुमच्या इकडे काही डोंगराळ भाग असेल, तर त्याच्याविषयी थोडस सांग ना काही. आता आमच्या शहरापासून एक साधारणतः 60 किलोमीटर अंतरावरती गवताळा अभयारण्य आहे, खूप मोठं आहे ते. त्याला जोडलेले पाटणा देवी म्हणून जे 40 गावचं खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, तर ते जोडले गेलेले गवताळ्याला, म्हणजे गवताळा आउट्रम घाट असं म्हटलं जातं त्याला. तर प्रचंड मोठं जंगल आहे, खूप वैविध्य आहे तिथं. तर मी हे काही झाडांचे नावं सांगितले दुर्मिळ झाडांची, ते त्याच जंगलातले आहेत. तर सगळ्यात जास्त संख्या तिथं बोजविल्या सराटा म्हणजे सलाई गुगुळ आहे, साग आहे, काही धावडा आहे बघा, हे महत्वाचं पळस आहे काही. त्यानंतर तो अंजन म्हणून जे झाड आहे, अंजन अंजन बायपिनाटा, हो बरोबर, ते आहे झाड. दुर्मिळचे तर मी सांगितलेच तुम्हाला, ते खरंच खूप कमी आहे. आणि शिरीष जो आहे तो शिरीष नैसर्गिक आहे आमच्याकडे, शिवण नैसर्गिक आहे. काळा शिरीष जो आहे त्यातला अल्विजय अमारा तो आहे, नैसर्गिक आहे आमच्याकडे. बरोबर. थैर बऱ्यापैकी आमच्याकडे तो आकेशिया कॅटॅच जो म्हटलं त्याच्यापासून बऱ्यापैकी संख्या आहे. बरोबर. तर तुम्ही मला काही प्रश्न विचारा, म्हणजे मला बोलणं नाही लक्षात आलं मला, मी मला समजतंय म्हणूनच मी आधी मध्ये प्रश्न विचारतोय. आणि त्या निसर्गात भटकंती करताना त्या ज्या वेळेस बिया घेऊन येणं शक्य ते जमा करतो मी. आणि काही प्रयोगही चालू आहे खरं तर, की आता एक उदाहरण द्यायचं झालं तर कटिंग पासून समजा एखादं बी नसेल उपलब्ध होत नसेल बऱ्याचदा, आता कौशिक बी खरं तर उपलब्ध होत नाही आमच्याकडे. एकदाही मी फळं बघितली नाही त्याला, ते का माहित नाही नेमकं. आता ते लांब असल्यामुळं कदाचित होत असेल, पक्षी खाऊन टाकत असेल असं पण होत असेल. बरोबर. कटिंग पासून ज्याला म्हणजे छाट कलम आहे ते बरेच प्रयोग चालू आहे म्हणजे. तर कॅपेरिस फॅमिली मधले खूप सुंदर प्रजाती आहे ती, दिसते बघा तुम्हाला. हो तीच काय जरा सांग बरं ह्याबद्दल, कुठले ही कॅपेरिस मधले? एक मिनिट, मला त्याचं नाव एक. ठीक आहे, काय हरकत नाही. कॅपेरिस मधला आहे, सेपरेरिया आहे म्हणून, सेपरेरिया. हा अच्छा, छान सुंदर आहे, एकदम मस्त फ्लॉवरिंग आहे. कुठल्या भागामध्ये हा तुम्ही बघितला? कॅपेरिस. हॅलो. हा मिलिंद, ऐकू येतोय आवाज? कोण फोन आला होता मध्ये, ते कोणाचा तर फोन आला होता, मला वाटलं खंडित झालं काय आवाज. तर कॅपेरिस बद्दल थोडं काम चालू केलंय मी. एक खूप सुंदर प्रजाती आहे, कडावा फ्रुटिकोसा म्हणून आहे, काळी टाकळी म्हणतात बघा. बरोबर. आता माझ्या समोर फोटो नाही आहे माझ्याकडे समोर. तर त्याचे मी चालू आहे प्रयोग माझे, की कटिंग पासून या लागतात का, तर आहे सक्सेसफुल झालेले आहेत. ही जी प्रजाती औषधी आहे कडावा फ्रुटिकोसा, त्याला काळी टाकळी म्हणतात. तर नंतर मी कौशीचे कटिंग लावून बघितलं, पण माझ्याकडूनच थोडं हे कमी पडलं खरं तर, त्याचं ट्रीटमेंट करायला पाहिजे होती. तर होऊ शकतं, त्याचं छाट पद्धतीने होऊ शकतं. कटिंग मध्ये कोणते व्यवस्थित कटिंग तयार केले आणि ते व्यवस्थित जर्मिनेट झाले काही सांगू शकशील? हा सांगू शकतो मी. आता हे एक नाव ऐकलं मी तुम्हाला. त्यानंतर सेरोपिजियाच्या आमच्याकडे साधारणतः 2 जाती सापडलेल्या आहे,
बर तर तेरो पीजिया म्हणजे कंदील पुष्प बरं का हो कंदील पुष्प हो सगळ्यांसाठी. हां तेरोपिजिया हिरसुटा आहे त्यातला जो बरोबर. खरं तर मी बकऱ्यावाले जे आहेत गुरंढोरं करणारे तर ते हो एक कंद खातात ते जे होय बटाटे निघतात ना त्याचे तर ते खातात ते त्याच्यामुळे संख्या खरंच कमी झाली काही हॅबिटॅट लॉस पण असेल तर त्याचे पण मी कटिंग यशस्वीपणे हे केलं कटिंग लागतात त्याच्या सहज बर म्हणजे छान कंद पण खाली तो बल्ब जो असतो तो डेव्हलप होतो बरोबर बरोबर. तर ते सगळ्यांसाठी ते राहील आपल्यासाठी की आपण कंद काढून आणायची गरज नाही जंगलातून आणायचं बऱ्याचदा आकर्षण असतं मी सगळ्यांना सांगत असतो खरं तर की आणू नका काही तर तुम्ही समजा आणायचं झालं तर कटिंग आणू शकता ते एखाद्या मोठ्या वेळेला है का नाही पुढच्या तर वेळेस न विसरता असे कटिंग्स कुठले असतील तर ते पण थोडेसे शेअर कर, म्हणजे ग्रुपवर शेअर कर की ज्या वेळी लोकांना कशा पद्धतीने त्याचं प्रोपोगेशन करायचं, कसं वाढवायचं हे समजेल. हो हो ठीक आहे. जे मिक्स फॅमिली आहे सर आहे अपोसनायसी हा हे सगळं हे फायदेशीर राहील की जे बरेचशा ही मोठी फॅमिली खरं तर अपोसनायसी जी फॅमिली मिल्कवीड फॅमिली म्हणतात त्याला म्हणजे तोडल्या पान तोडल्यानंतर दूध निघणारे बरेचसे झाड आहेत सगळे बरोबर आणि सप्तपर्णी पण आहे त्यामध्ये ती सप्तपर्णीचे पण कटिंग लागतं बरं का आणि सप्तपर्णी सगळे जण विदेशी समजतात म्हणजे विदेशी नाही अल्स्टोनिया मायक्रोकार्पाचे ती आलेली विदेशातून पण सप्तपर्णी आपल्या जंगलात आहे सातवी तर ती बरोबर आहे. द्वारे चांगली प्रोपोगेट होते सहज प्रोपोगेट होते बरं का बरोबर. तर याचा खूप प्रचार चालू आहे त्याच्याबद्दल मी सांगतोय खरं तर चांगलं झाड आहे ते आणि पक्षी घरट्या करत नाही वगैरे काही नाही सगळं चुकीचं आहे माझ्यासमोरच एक सुबक नावाचा पक्षी आहे खूप सुंदर गाणारा पक्षी येतो तुम्ही नक्की नंतर बघा गुगलवरती त्याच्यात तुम्ही शीळ जे आहे ते मोजता येणार नाही इतक्या प्रकारचे शीळ आहे त्याच्या सुबकचं जरा एकदा तर हे सांग, टेक्निकल नाव सांग त्याचं. हां आयोरा आयोरा कॉमन आयोरा म्हणतात त्याला छोटासा आहे अगदी चिमणीपेक्षा लहान म्हणू आपण थोडा खरं तर पिवळ्या रंगाचा काळे पट्ट्या असलेला पक्षी आहे तर त्यांनी घरटं केलं होतं समोर आमच्या सप्तपर्णीवरती आणि सप्तपर्णी हे जे ऑलिंडर हॉक मॉथ म्हणून आहे तर त्याचं ते होस्ट प्लांट आहे खरं तर म्हणजे तो जो मॉथ आहे खूप सुंदर आहे दिसायला तो तर त्याचं ते अळ्या अंडी घालतो त्याच्यावर सप्तपर्णी जसं त्या चांदी पाटावर पण घालतो तो तसं पण बरोबर सप्तपर्णी आता त्याला सहज उपलब्ध होतं कारण की ते त्याला काय म्हणतो आपण त्याला रस्त्याच्या कडेनी बऱ्याच प्रमाणात प्लांटेशन झालेले आहेत तर हाही अभ्यास करतोय मी की कोणतं होस्ट प्लांट आहे ही कॅपेरी फॅमिली जी ती पण खूप आवडती फॅमिली आहे बऱ्याचशा पोहायची फुलपाखराची तर ह्याचं खरं तर संवर्धन होणं आवश्यक आहे खूप झाडं अशी आहेत की ते खूप कमी वेग आहे त्यांचा खरं तर वाढण्याचा तोडायला खूप कमी वेळ लागतो आता जो कॅपेरिस डेसिडुआ आहे सॉरी कॅपेरिस ग्रँडिस खूप कमी वाढ आहे त्याची म्हणजे स्लो वाढ आहे तर आपण खरं तर जतन करणं आवश्यक मध्यंतरी विक्रम हिंदे सरांनी पण विषय केला होता बघा ह्याचा त्याचे होय फोटो टाकले त्यांनी रोपं तयार केले बरोबर. तर चालू आहे असे प्रयत्न माझे कित्येक लोकांना मिलिंद हे माहिती पण नाही खरं तर अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपण जे काही नावं आता तू सांगतोय तरी लोकांना माहिती पण नाही आहे खरं तर. कपॅरिस बद्दल बोलला तू, आता कंदील पुष्प सेरोपिजिया बद्दल बोलला, आणि बाकी पण कौशी हा पण माहिती नाही. कित्येक लोकांनी खरं तर त्याची झाडं असतील किंवा त्याची फुलं असतील इतकी देखणी असतात ती पण बघितलेली नसतात खरं तर. पण हळूहळू आपण ह्याचं जैववैविध्य आपण वाढवूया. दोन गोष्टी सगळ्यात महत्वाचे प्रश्न, अकेशिया बद्दल म्हणजे ज्याला आपण म्हणू बाभळीच्या जाती म्हणू आपण, तर त्याबद्दल मध्यंतरी तू छान पोस्ट टाकले होतेस किती प्रकारचे अकेशे आहेत काय ते थोडस जरासं सगळ्यांना सांगितलं तर मजा येईल. नक्कीच नक्कीच ते आता ते मी पूर्ण मी जे आठवतो मला तेवढं सांगतो मी पण हो आमच्याकडे त्यातला हे पण बाबळीमध्येच येतं बाबुळच म्हणू आपण जे राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात पण इकडे दुर्मिळ होत चाललेले खरं तर तो शमी प्रोसोपिस सिनरिया तो आहे बऱ्यापैकी हा अकेशिया कॅटेचो आहे अकेशिया जो नेहमीच जी बाबूळ बघतो आपण पिवळ्या फुलाची ती मोठ्या प्रमाणात आहे इकडे त्यानंतर गुलाबी बाबूळ मिमोसा हॅमाटा म्हणतात त्याला
जे अगदी लाजळू सारखे फुलं असतात बघा, हो ती आहे अकेशिया इबर्निया नावाचा प्रकार आहे तो. आता मध्यंतरी बघा त्याच्यावर एक कीड हल्ला करतं आणि ते त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, फ्रूट गॉल्स म्हणू आपण त्याला, फ्रूट गॉल्स असतात ते, एक वेगळा आकार धारण करतात त्या शेंगा त्याच्या. तर ते इन्फेस्टेशन झालेल्या शेंगा चक्क भाजीसाठी वापरतात, मुरमाटी म्हणतात बघा त्याला. तर ती बाबूळ आहे, देवबाबूळ पण म्हणतात तिला खरं तर. तर तो प्रकार खूप वेगळाच आहे, करतात फार परिचित नाही तो. तर सर मी शेडबाय सर, हो त्याच्यानंतर आपण काय करूया, आपण एक मी अगोदरच मला हा डोक्यात विचार आला होता की झाडांचा परिचय म्हणून आपण एक स्वतंत्र नाही सेशन घेऊया. खरं काय झालं की आज मी दिवसभर प्रयत्न करत होतो पण तो गावी गेल्यामुळे आपला संपर्क झाला नाही, अन्यथा आपण आता करू शकलो असतो. ठीक आहे, पण काय हरकत नाही, पुन्हा सेशन करूया. हो दुसरी गोष्ट सांग की ह्या बाबळीच्या इतक्या जाती आहेत आपल्या, त्याचं इतकं छान जैववैविध्य आहे हो बरोबर. खरंच आहे. आणि खरं सांगायचं तर म्हणजे जो काही आपण थोडासा ॲरिड रिजन ज्याला आपण म्हणतो, कमी पावसाचा प्रदेश म्हणतो, त्या ठिकाणी त्या छानपैकी वाढतात. आणि त्याचं एवढं जैववैविध्य जे आहे ते जपण्यासाठी काही स्पेशल, म्हणजे ज्याला म्हणू आपण काही स्पेशल मिशन म्हणून असं काही तुम्ही कार्यक्रम हाती घेतलाय का? बाबळी बद्दल खरं तर नाही घेतला का, त्याचं कारण सांगतो की बाबळी खूप मोठ्या प्रमाणात आहे आमच्याकडं. आता ती दुरंगी बाबळीची शमी म्हणून विकली जाते बघा, हो ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. गुलाब बाबूळ खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आमचं इकडे लक्ष गेलं नाही खरं तर. बाबूळ लावल्या पण जात नाही, फक्त त्यातला जो खैर आहे तो आता मोठ्या प्रमाणात लावला आम्ही या ग्रुपच्या बर, मग माध्यमातून. खैरच का लावला जातो किंवा त्याचं जतन का होतं ते त्याचं सगळ्यांना समजू दे. हाँ त्याचं महत्वाचं कारण सांगतो सर, हां ते झाड खरंच कमी झालेलं आहे तसं, त्या काताच्या ह्याच्यामुळं त्याचं. बरोबर, हां ते समजू दे सगळ्यांना. हाताच्या ह्याच्यामुळे त्याचं अक्षरशः म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जसं चंदनाची गोष्ट आहे, चंदन नष्ट होत चाललं जंगलातून. आम्ही दरवेळेस, आता मी फोटो नंतर पुढच्या वेळेस मी नक्की शेअर करीन, त्याचं पण रिपोर्टिंग करतो आम्ही की चंदन तोडलं समजा किंवा तोडण्याचा प्रयत्न चालू आहे, तर अशा वेळेस रिपोर्टिंग करतो. तर त्यातला खैर पण तसाच येतात, हे तस्करी होणारे झाड आहेत ऍक्च्युली. जसं रक्तचंदन आहे, चंदन आहे, नरक आहे आणि काप पण येतो त्यामध्ये. आणि तो काळा जो शिसम म्हटलं मी, तोही तस्करी होणाऱ्या मधलं आहे. आता त्याचं कमी होण्याचं कारण बीजा पण येतो खरं, तो बीजा पण नक्कीच असणार भरपूर, पण त्याचा तो काय म्हणतात त्याला, औषधी उपयोग जो आहे तो त्याला मारक ठरला आहे की नाही. तो बरोबर, डायबिटीस ग्लास, आता ते थोड लाकूड तोडल्याशिवाय काय बनवता येणार आहे की नाही, बरोबर बरोबर डायबिटीस. तर खरंय. ह्या संवर्धन खरंच आवश्यक आहे. बर, आता अजून एक प्रश्न करायचा. 19 साधारणतः 19:25 म्हणजे आता आपण 7:30 वाजता आहेत, लोकांसाठी जरा प्रश्नोत्तरासाठी आपण जरा मोकळं करूया आता हे फोरम. पण त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न मी तुला विचारतो की तू अकोले भागामध्ये, म्हणजे नगर जिल्हा संगमनेरच्या भागामध्ये, अकोले तालुक्यात, म्हणजे नगर जिल्ह्यातला एकमेव जो डोंगराळ प्रदेश आणि तालुका, हो तर त्या भागामध्ये तू फिरला होता, तर त्या भागाविषयी आणि तिथं जे काही आंब्याची म्हणजे रायवळ जाती ज्या काही तू बघितल्या होतास, तर त्याबद्दल थोडंसं सांग. तिथं खरंच जैवविविधता बघायची असली तर खरंच खूप चांगलं जंगल आहे, मात्र तेवढ्याच संरक्षणाची पण गरज आहे. मी जसं सातपुड्याबद्दल बोललो काल परवा बघा, आपल्या हो बरोबर. आता ते फोटो माझ्याकडे नाही आहे, पण आम्ही खूप बघितलं तिथले आदिवासी लोक जे आहेत. आता मी नेहमी म्हणत असतो शेतकरी निसर्गावर अवलंबून आहे, निसर्गाचा विचार करतो तो, पण बरेचसे निसर्गाच्या सानिध्यात काम करणारे निसर्गाच्या मुळावर उठलेले आहेत. तिथं बघता येईल बरं का आपल्याला त्या भागात, तर बरंच शोषण चाललेलं आहे. पण मात्र आजही तिथली जैवविविधता जी आहे ती म्हणजे काय म्हणता येईल वाखाणण्याजोगी आहे. तर तिथं बरोबर. प्रचंड प्रमाणात, आता खरं तर मला नेमक्या जाती सगळ्या माहिती नाही त्या, पण आंब्याच्या खूप जाती आहेत अगणित, अगदी मोजता येणार नाही इतक्या जाती बघितल्या मी तिथं. अगदी त्या छोटे छोटे आंबे असतात ते रान आंबे म्हणतो आपण, तर त्याच्यापासून तर मोठे आंबे जे आहेत रेग्युलर आपण नेहमीचे बघतो त्या आकारापर्यंत बरेचसे झाडं बघितली मी त्यावेळेस. बरोबर. त्यानंतर त्या भागामध्ये ऑर्किडच्या खूप जाती आहेत बरं काय. ऑर्किड मी पहिल्यांदा तिथंच बघितले खरं तर, जे एपिफायटिक जे म्हणजे झाडावर येणारे ऑर्किड,
आमच्या भागामध्ये जमिनीवर येणारे ऑर्किड आहेत, झाडावरचे नाही आहेत. कारण शुष्क प्रदेश असल्यामुळे जमिनीवरचे आहेत मात्र. पण तिथं मात्र ऑर्किडच्या 4-5 प्रजाती तरी मी शोधल्या. आता की नसतील. त्यानंतर काकड सारखं झाड आहे. त्यानंतर हिरडा तिथं नैसर्गिक प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे. बरं काय हिरडा म्हणजे ते सगळ्यात जवळचं ठिकाण आहे माझं की तिथे हिरडा नैसर्गिक प्रमाणात नैसर्गिक स्वरूपात मिळतो. बरोबर. हिंकळ जे आहे, हिंकळ म्हणून जे आहे जिम्नोस्पोरिया जीनस आहे तो खूप सुंदर प्रकारे तिथं आहे. म्हणजे दोनच जाती खरं तर त्याच्यामध्ये. तर आमच्याकडचा जो हिंकळ आहे तो वेगळा आहे आणि तिथं वेगळा प्रकार आहे. त्यानंतर फोटो आपण त्यावेळेस मी वृक्ष परिचय करून देईल त्यावेळेस मी देईल तो. नक्की नक्की रे नक्की नक्की. त्यानंतर होया नावाची एक प्रजाती मी अपोसनायसी मधली होया नावाचा एक वेल असतो. खूप सुंदर फुलं असतात ते रुई सारखं दिसतात बघा थोडे थोडे फुलं. उतरण नावाची वेल आहे बघा ती उतरण म्हणून पर्ग्युलरिया डेमिया. तर तसं थोडस फुलं आहे त्याचे दिसणारे पण फार सुंदर फुलं आहेत आणि त्याचं कल्टिवेशन केलं जातं फुलं सुंदर आहे म्हणून. तर तो प्रकार तिथं मला नैसर्गिक स्वरूपात बघायला भेटला. तर एकदा नक्की आपण बघतोय आपल्या आपल्याला जाता आलं तर तिथं. नक्की 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 अगदी. मला आता मला असं वाटतं मिलिंद फार छान खरं तू सगळी माहिती दिली. ठीक आहे पहिलाच तुझा प्रयत्न होता अत्यंत सुच्य आणि एकदम छान. कारण तो तू जगतोयस ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे तू मनापासून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यास. ह्यामध्ये मला असं वाटतं की फक्त लोकांचे आपल्या बाकीच्या निसर्ग मित्रांच्या निसर्ग पुत्रांचे आपण काही जराशे प्रश्न जे काही येत आहेत ते आपण जराशे घेऊया ह्याच्यामध्ये. तर आपला प्रशांत आहेच आपल्या ग्रुपमध्ये. तर त्यांनी तुझं कौतुक केलं की चांगलं प्रेझेंटेशन इन्फॉर्मेटिव्ह प्रेझेंटेशन चालू आहे. सप्तपर्णी जो अल्स्टोनिया स्कोलारीस आपण जो म्हणतो तर तो पश्चिम बंगालचं आपलं हे राज्य म्हणजे हे स्टेट ट्री म्हणू आपण असा आहे तो. ते त्यांनी लिहिलं आहे. नंतर त्यांनी हे पण लिहिले की 2016 सप्तपर्णी वर त्यांनी 25 जास्त वेळेस पक्षाने अंडी दिली आहेत हेही त्यांनी लिहिले. हे आपण सगळ्यांनी समजावून घेऊया. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आला. आता एएस सॉरी मला नाव आता इथं हे नाही पण सर कटिंग कसं रुजवायचं ते सांगाल का. हा एक अत्यंत महत्वाचा छान प्रश्न आलेला आहे. तर त्याविषयी तू थोडस बोल आणि बाकीचे माझी विनंती आहे तुमचे जे काही प्रश्न असतील म्हणजे सगळ्यांना ओपन केलं तर कदाचित काय होईल एकदम गर्दी होईल. तर मला असं वाटतं की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जर का प्रश्न टाकले तर आपण बोलू आणि त्यानंतर अर्थात 5 आपण ओपन करू. तर त्याविषयी थोडस सांग कटिंग कसे रुजवायचे. कटिंग खरं तर आता एक साईज नाही आहे. तसं स्टँडर्ड साईज जे आहे ते पेन्सिल साईज म्हटलं जातं. पेन्सिल थिकनेस म्हणजे पेन्सिलच्या जाडीची लावावी. पण आता हे प्रत्येक झाडाच्या याच्यावर ठरतं. तुम्ही झाड कपलं आता उदाहरणार्थ सला जे काय म्हणतो आपण त्याला सलवारडोरा पर्सिका म्हणून आपण पिलू मिसवाक त्याचा अगदी रिफिल एवढी जरी जाडीची काडी घेतली तुम्ही कटिंग घेतली तरी लागती. पण हे इतरांच्या बाबतीत लागू नाही. म्हणजे तुम्ही सांगतोय ते लक्षात येत असेल तुमच्या की झाडा परत ते साईज वेगळी त्याची. उदाहरणार्थ आता भोसिविलिया सेराटा सलाई गोगुळ याचा किती मोठा स्टंप घेतला तुम्ही. जसं वडाचं आहे बघा वडाचा अनुभव आला असेल बऱ्याच जणांना. वडाचं किती मोठं जरी घेतलं तुम्ही तरी ते खोड लागतं. तसंच सप्तपर्णीचं पण आहे. तर साधारणतः एक स्टँडर्ड म्हणूया आपण की त्या याच्यावर ठरेल ते की झाड कुठलं आहे ते. तुम्ही मला मग नंतर कळवा की कोणत्या झाडाचं करायचं तुम्हाला तर मी सांगेल मग. आता मी इथे प्रयोग करतोय आता कॅपेरिस फॅमिली मधला त्याच्यामध्ये पण मी रिफिल थिकनेस ज्याला म्हणतो आपण जी पेनातली रिफिल असती इतक्याच झाडीचं कटिंग लावून सक्सेसफुल झालेलं नंतर ते झाडावर ठरेल. मला माझी विनंती आहे की मी आता मिलिंदचा जो काही नंबर आहे तो मिलिंदचा नंबर ह्या ठिकाणी टाकतो चॅट बॉक्स मध्ये. सगळेजण तुम्ही कृपा करून लिहून घ्या. मिलिंद एकदा सांग बरं मी लिहितो पण आणि तू सांग पण लोक लिहून पण घेतील ज्यांना शक्य आहे नाहीतर मी चॅट बॉक्स मध्ये टाकतोय. सांग नंबर 9421 6677 6677 04. हा व्हॉट्सअप पण आहे कॉलिंगचा पण नंबर आहे माझा दोन्ही पण आहे. काही प्रश्न मी तो असतो. एक मिनिट नमस्कार एवढ्या झाडांचे बॉटनिकल नेम्स मी असं म्हणत असतो की नावं माहीत नसली तरी चालेल तुम्हाला. बॉटनिकल नावं माहीत नसेल आपलं मराठीतलं नाव जरी तुम्हाला माहित असलं तर पुरेसं आहे. पण बॉटनिकल नेम लक्षात ठेवणं अवघड आहे बरं का. सगळ्या प्राध्यापकांना पण अवघड होतं ते खरं तर बऱ्याचदा.
तुम्ही नेहमी नेहमी सांगत राहिले इतरांना, तर राहील लक्षात, ते माझ्या लक्षात राहत नाही. छान छान मिलिंद. त्याच्यामध्ये एक ट्रिक वापरली जाते मात्र, की त्या बॉटनिकल नेम लॅटिन नावामध्ये असतं, बरोबर, लॅटिन मध्ये असतं, लॅटिन भाषेतले नाव असतं. आपण अर्थ बघितला त्याचा, जसं आता आल्स्टोनिया स्कॉलरीस आहे, स्कॉलरीस हे नाव कशामुळे आलं तर तुम्हाला राहू शकतं लक्षात, ते पाट्या बनवण्याचं, त्यासाठी पाट्या, पूर्वी पाटी वापरायच्या बघा लिहिण्यासाठी, त्याची जी चौकट असायची लाकडी, ती या लाकडापासून बनवली जायची, त्याच्यामुळं हे स्कॉलरीस नाव आलं. आणि रवींद्रनाथ टागोर त्याचे फांदी पदवीदान समारंभाच्या वेळेस एक काहीतरी पान द्यायचे द्यायचे त्यावेळेस ते पदवीधराला, तर हे थोडा संबंध असतो त्याचा, काहीतरी अर्थ लक्षात राहिला. जसं कोण हॅलो हॅलो मिलिंद, हा मिलिंद आवाज कट झाला होता, एनिवे काय हरकत नाही, फोन आला होता माझा, बरोबर. मिलिंद आपले विवेकानंद पाटील आपल्या ग्रुप मध्ये आहेत, दुसरे अजून एक निसर्ग अभ्यासक. विवेकानंदला काही कटिंग बद्दल काही बोलायचंय तर जयंत, जयवंत सर तुम्ही विवेकानंदला अनम्यूट कराल का? विवेकानंद पाटील. हो सर करतो. हॅलो, हा प्लीज विवेकानंद पाटील. हा डॉक्टर विवेकानंद पाटील बोलतोय, ऐकू येतोय? नमस्कार. नमस्कार. हा नमस्ते, मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो सोलापूर जिल्हा कुरडी गावामध्ये. अरे वा, बरोबर. हा मला म्हणजे ह्या क्षेत्रातले खूप जण जोडले गेले मला, वैद्य म्हणजे ज्याला म्हणतात, राजकारण्यामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जास्त पुढे आहेत ऍक्च्युली खरं तर. प्लीज. हा नाही नाही, वनस्पतीचा ऱ्हास करण्यामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर जास्त आहेत पुढे, त्याच्यामध्ये आम्ही. थांबा थोडं, मी थोडं बदल करतो याच्यात. ठीक आहे, प्रॅक्टिशनरला आपण मानू जबाबदार, पण खरे मला असं वाटतं की आपण कटिंग बद्दलच बोलूया, बाकीच्या गोष्टी न बोलता. हा विवेकानंद सर पुढे, गो अहेड. ओके, हा बोला बोला. आपण कव्हर करूया, ठीक आहे. तर कटिंग जे सांगायचंय मला, कटिंग करताना आता साहित्य तुम्ही बोलला, परंतु क्रॉस कटिंग जर केलं खाली, क्रॉस तिरका, हो हो ते आहे बरोबर, ते नियम आहे बरोबर. तर आणि त्याच्यावरती कट केल्यानंतर जे मातीत घातलं किंवा पिशवीत ठेवल्यानंतर वरती शेण लावण्याचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून, एक गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे, तर बऱ्याच वेळा डायरेक्ट कुपसण्यापेक्षा आपण नॅचरल ग्रोथ हार्मोन जे आहेत त्याच्यामध्ये कोरफडीचा गर आणि मध जर एकत्र केला पाण्यामध्ये त्याच्यात बुडवून ठेवले काही तासभर कांडी, तर त्याला मूळ तयार व्हायला जास्त मदत होते. दुसरी गोष्ट, किंवा तुम्हाला पाण्यामध्ये जर बुडवत ठेवल्या कांड्या रात्रभर ठेवल्या किंवा काही तास ठेवल्या आणि ते जर लावले तर त्याला मूळ सुटायला मदत होते, एक ह्या दोन गोष्टी आहेत. तिसरी जी गोष्ट आहे, तर मध्ये ग्रोथ हार्मोन मिळतात पण ते वापरलं तरी देखील आपल्याला म्हणजे सक्सेस रेट वाढतो. याच्याबद्दल एक मिनिट, याच्याबद्दल बोलतो मी. जे रुटिंग हार्मोन जो प्रकार म्हणतो ना आपण, आवाज येतोय? गो अहेड मिलिंद. रुटिंग हार्मोन जो प्रकार आहे, ती केवळ ती का जे आपण कटिंग घेतो ती सडू नये म्हणून त्याचा रोल आहे, खरं जास्त ती खराब होऊ नये म्हणून. मिलिंद आता प्रेझेंटेशन बंद करायला हरकत नाही, प्रतिभाला सांग प्रेझेंटेशन बंद करायला, म्हणजे डायरेक्टली दिसेल. ठीक आहे, गो अहेड. ओके, बंद करे. हॅलो हॅलो. रुटिंग हार्मोनचा रोल जो आहे तो आपल्याला बऱ्याचदा ते कटिंग सडण्याची क्रिया बंद म्हणजे काय म्हणता येईल त्याला, रोखत. ते मी काय म्हणतो, माझा प्रयोग सांगतो मी तुम्हाला. मी रुटिंग हार्मोन न वापरता कुठलंही वाळू आणि कोकोपीट यांचं जर मिश्रण घेतलं तर हे काही परिणाम करत नाही त्याच्यावरती, कटिंग वरती न्यूट्रल असतं ते, तर ते बऱ्याच सक्सेस चांगलं मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला. पण तुम्ही जो प्रयोग सांगितला तो करायला हरकत नाही, कारण कोरफड सहज मिळू शकते. तुम्ही रुटिंग हार्मोन बाजारातून आणायची गरज नाही तशी. हा, वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये, छानच आहे. मिलिंद सर थँक्यू. विवेकानंद सर पुढे एक सर दोन प्रश्न आहेत, एक त्यामध्ये पानावरून वनस्पती कशी ओळखायची हे थोडस क्विकली सांगा.
उत्तर जे आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतं. याचं काही उत्तर नाही आहे. खरं तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की हे आंब्या हे शिवांचं पान आहे, हे काळा शिसमचं आहे, हे कौशीचं आहे, हे तुम्हाला म्हणजे लक्षातच ठेवावं लागतं. ते की हे बघा एक उदाहरण देतो तुम्हाला मी, मराठीतलं उदाहरण देतो. आपण समजा मी आणि शब्द जो आहे उदाहरणार्थ मी जो तुमचे एक प्रतिमा तयार झालेली असते, त्याचे फोटो तयार झालेला असतो तुमच्या ह्याच्यामध्ये, की ते पान पुन्हा समोर आलं की बरोबर तुम्हाला आठवतं. तर तुम्हाला बघणं आवश्यक आहे, एक तर फोटोत बघा किंवा प्रत्यक्ष बघितलं पाहिजे तुम्ही ते ओळखू. तुम्हाला एकदा ते ओळख करून घ्यावं लागेल की हे कौशिक झाड आहे, हे सोनसावरचं आहे, असं लक्षात ठेवावंच लागतं. ते त्याला काही कुठलाच आहे नाही. काही लोक म्हणतात गुगल लेन्स वगैरे ते कुठलं ऍप्लिकेशन वापरा, पण बऱ्याचदा चुकीचं सांगतात ते. माणूस माणसाची जागा कोणी घेऊ शकणार नाही खरं तर या बाबतीत. मी एक गोष्ट त्यामध्ये ऍड करेन, पुण्यामध्ये अशा प्रकारचे बरेच कोर्सेस होतात. फील्ड बॉटनी कोर्स होतो आणि नंतर ऍडव्हान्स फील्ड बॉटनी कोर्स होतो. त्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्षात फील्ड बॉटनी म्हणजे क्लासरूम मध्ये शिकवल्यानंतर दर आठवड्याच्या शेवटी आपण जायचं, डोंगरावर जायचं, गवताळ प्रदेशात जायचं, जंगलांमध्ये जायचं, टेकड्यांवरती जायचं आणि ती झाडं आणि त्याचं आयडेंटिफिकेशन शोधून काढायचं. असा एक सुंदर कोर्स आहे. तर त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कृपा करून तुम्ही फील्ड बॉटनी संदर्भामध्ये तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. मी माझे नंबर ह्या ठिकाणी देऊन ठेवतो. मी तुम्हाला त्या वय लोकांना जे कुणी आहेत त्यांना मी तुम्हाला जोडून देईन असं मी तुम्हाला सांगेन. हा मी एक मिनिट बोलतो. मी जे म्हटलं ना की प्रत्यक्ष बघणं आवश्यक आहे, तर आम्ही याला खरं तर बॉटनीचे आता काही लोक म्हणजे विद्यार्थी जे आहेत तर ते बऱ्याचदा जात नाही, बाहेर फिरत नाही खरं तर. ते पण बऱ्याचदा असमर्थ ठरतात हे झाडं ओळखण्यामध्ये. नक्कीच नक्कीच. फिरणं, प्रत्यक्ष बघणं, अनुभवणं हे खूप महत्वाचं आहे. तर कदाचित एखादं झाड नाही बघायला मिळणार तुम्हाला तुमच्या निसर्गात, तर मग तुम्ही किमान फोटो तरी त्याचे बघितले पाहिजे पुरेसे. बरोबर. मी काही झाड आता तुम्हाला माझं उदाहरण देतो, जरा वेगळं उदाहरण आहे की जो ज्याला म्हणतो आपण त्याच्यावर खरं तर बंदी आहे, कॅनाबिस सॅटिवा, गांजाचं झाड. तर मी इंडियन एक्सप्रेस मध्ये पहिल्यांदा फोटो बघितला होता, एक बातमी आली होती औषधी त्याच्या गुणधर्माबद्दल होती. आता सध्या बंदी असल्या तर केवळ माणूसच खरणी होते त्याला, कारण गैर वापर लावला त्याचा. तर मी ते प्रत्यक्ष फोटो बघितलेला होता त्याचा पेपरमध्ये, आणि ते माझ्या समोर आलं मग झाड, तर मी लगेच ओळखू शकलो. हा माझा अनुभव आहे. असं करू शकता तुम्ही उदाहरण तुमच्या जवळ मला एखादं झाड सांगा की जे नाहीये, तुम्ही मी फोटो पाठवील तुम्हाला त्याचा, आणि तुम्हाला ज्या वेळेस ते पुन्हा येईल ते समोर तुमच्या तर नक्कीच ओळख येईल. एक रजिस्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, त्याचं एक प्रतिमा आपल्या मनात आपल्या याच्यात तयार होते. मी जे उदाहरण माझं आपण राहिलं, उदाहरणार्थ आणि हा शब्द आहे, मी रस दीर्घ लिहिलं ते आणि शेवटी शेवटचं आणि, तर तुम्हाला लगेच कळतं की यार काहीतरी चुकलेलं आहे. तसं हे पण आहे खरं तर की झाडांची एक प्रतिमा निर्माण होते आपल्या समोर, जसे शब्दांची होते तसं हे तर नक्कीच होणार. तुम्हाला मी डोळे बंद करून जर म्हटलं पोपट आणा समोर, तर बरोबर पोपट येतो. तर झाडांचं देखील तसंच आहे की तुम्ही झाडाचे डोळे बंद करून जर पाना समोर आणलं तर नक्की येणार ते. इतकं आहे आपल्याकडे आता आपली शक्ती खरंच आहे ती, निसर्गानं आपल्याला शक्ती दिलेली आहे. प्रश्न विचारला आहे साप कोणते आहेत, तर आमच्याकडे बरेचसे म्हणजे एक चार विषारी साप आहे. पुरुषे मण्यार आहे, नाग आहे, इतर आहे काही धामण आहे, जंगलातला तो बांबू पीठ वायपर आहे आमच्याकडे. तो बऱ्याच जणांना माहिती नाही आहे म्हणून आपल्या जंगलात, पण बांबू पीठ वायपर आहे, आम्ही बघितलेला आहे अनेकदा तो. हा त्यानंतर पान साप आहेत आमच्याकडे, दिवड ज्याला म्हणतो पान, आमच्या कॉलनीमध्ये बऱ्याचदा येतात ते. अजून काही प्रश्न असतील तर बघा, काय संपवायचं आता. मला असं वाटतं की छान सांगितलीस माहिती सगळी. मला असं वाटतं की इतकं पुरेसं आहे. मला असं वाटतं की काय काय म्हणू आपण त्याला, टेकअवे काय असेल तर मी काही पॉईंट्स काढलेत. बघा म्हणजे सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे. जी सजेत्ता मिलिंद आणि त्याचा ग्रुप किंवा वेगवेगळे ग्रुप दाखवतोय तर ते दाखवणं गरजेचं आहे. कोर्ट केस करण्यापर्यंत गेले म्हणजे आजकाल खरं तर काय म्हणू ऑर्नामेंटल किंवा ब्युटिफिकेशनच्या नावाखाली शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे काही चालू आहे ते देशी काढायचं आणि त्या ठिकाणी विदेशी लावायचं,
जे आपल्या डोळ्याला फक्त चांगलं दिसेल आणि त्या ह्याच्यामध्ये एकूणच डायव्हर्सिटीचा जो काही लॉस होईल त्याच्याबद्दल कुणालाच काही काळजी नसते. त्याविरुद्ध खरतर मिलींनी जे कोर्ट केस केली आणि त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं बायोडायव्हर्सिटी कमिटी प्रत्येक ठिकाणी ही म्हणजे कायद्याने बंधनकारक आहे. तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की ती बायोडायव्हर्सिटी कमिटी जी आहे ती खरं तर सगळ्यांनी आपापल्या शहरामध्ये किंवा आपापल्या खेड्यामध्ये उभी राहण्यासाठी स्थानिक पातळीवर त्या प्रशासनाला खरं तर ह्यासाठी भाग पाडावं. दुसरी गोष्ट म्हणजे ऍस्थेटिक इम्पॉर्टंट नाही, लोकल डायव्हर्सिटी फार महत्वाची आहे. तरच आपण जगू, डायव्हर्सिटी जी काही निसर्गाने निर्माण केली ती जेवढी कमी होईल तेवढं आपण आस्थाकडे जाणार, हेही त्याने त्यातून सांगितलं. हा त्याचा निष्कर्ष आहे असा मी समजतो. मुलांना त्याने ज्या पद्धतीने टीचर बनवून इतक्या सुंदर प्रकारे तो म्हणजे फक्त क्लासरूम टीचिंग एज्युकेशन शिक्षण ह्याच्या पलीकडे जाऊन तो निसर्गाला जोडण्याचा जो काही प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न स्तुत्य आहे. आणि तोच प्रयत्न खरंतर इतरांकडून पण व्हावा आणि इतर टीचर्सनी सुद्धा त्याच्याकडून प्रोत्साहन घ्यावं. शामेलॉन असेल, स्नेक्स असेल, त्याचं जे काही रेस्क्यू ऑपरेशन आहे ह्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि हे गरजेचं आहे. नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्याने अकाउंटेबल केलं आपल्या सजगतेतून सतर्कतेतून. बायोडायव्हर्सिटी पार्क आता औरंगाबादमध्ये तो उभी करतोय. बायोडायव्हर्सिटी पार्क उभी करण्यासाठी आपण खरंतर मदत करतो आहे. आपण देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्क किंवा आम्ही त्याला मानवनिर्मित देवराई म्हणतो तर ती उभी करण्यासाठी खरंतर ढोले सर मदत करत आहेत. तर त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा. त्यानंतर जर्मिनेशन स्टम्सच्या ह्याच्यातून फांद्यांमधून कटिंगमधून कसं होतं हे खरंतर मिलींनी सांगितलं, विवेकानंद सरांनी सांगितलं. तर विवेकानंद सर तुमचेही आभार. अकेशिया किंवा बाभळीच्या ज्या काही जाती आहेत हळूहळू खरंतर त्या नष्ट होतील आणि त्याची जर का अशीच जर का बेसुमार जर का आपण तोड करत राहिलो तर एक दिवस अशी येईल की त्याच्या जतनासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तर ती वेळ येऊ नये ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये जे काही वृक्षसंपदा असेल ती विपुल आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचं असं करू नये. मला असं वाटतं की हे सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं लास्ट बट नॉट द लिस्ट ज्याला आपण म्हणू त्याचा जो काही अभ्यासू स्वभाव आहे तुम्ही बघितलं की तो एम ए झालेला आहे पण तरी सुद्धा त्यांनी इतक्या सटासट खरं तर सरसर 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 बॉटॅनिकल नावं सांगितली हे केवळ त्याचं खरोखर त्यासाठीचं त्यांनी ध्यास जो घेतलेला आहे जो काही अभ्यास करतो आहे त्यासाठी तसा आपण खरं तर सगळ्यांनी केला तर मला खात्री आहे हे काम छानपैकी मस्तपैकी पुढे जाईल. मी शेवटी एवढं सांगेन की पुढचं सेशन पण आपण घ्यायचं आपण ठरवलेलं आहे. पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आपण विक्रम एंदे सरांचं ग्रीन अम्ब्रेला ही जी संस्था आहे मुंबईमध्ये राहून तो काम करतोय विक्रम आणि त्याची सगळी मित्रमंडळी तर त्याच्याशी त्याच्याकडून त्याचं काम जे काय मुंबईतलं आहे त्याची नर्सरी आहे त्याचं वृक्षारोपण आहे तिथली जे काय डायव्हर्सिटी आहे ती जपण्यासाठी जे त्याचे प्रयत्न तो पण असंख्य करता त्यांनी व्हरायटीज तयार केलेले आहे तोही सह्याद्रीमध्ये आणि सगळीकडे भटकंती करतो त्याच्याकडून ऐकूया. शेवटी मी आपले जे ढोले सर आहेत तेही ह्या ठिकाणी उपस्थित आहेत सगळेच उपस्थित आहेत तर सगळ्यांचे आभार मानतो आणि ढोले सरांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं आभार प्रदर्शनाचा हा जो काही सोपस्कार आहे तो पार पाडावा. ढोले सर जयवंत सर ढोले सरांबद्दल थोडं एक थोडं बोलतो मी गो आहे. हे बघा देवराई खरंच मला अगोदर जास्त परिचय नव्हता खरं तर सरांचा आत्ता चालू परिचय झाला. तर मी असं सांगतोय आता की खरंच मोठं काम आहे देवराईचं. देवराई नर्सरीच्या माध्यमातून ढोले सर जे करताय कदाचित देशातलं एकमेव उदाहरण असू शकेल की इतके मोठ्या प्रमाणात इतके मोठ्या प्रजातीचे झाडं देशी झाडं देशी झाडांचे रोप आणि तेही अशा आमच्यासारख्या आता आम्ही जनसहयोगशी जोडले गेले प्रशांत सर आहेत ऐकताय ते तर अशा ह्याच्यात यांना म्हणजे कुठलाही मोबदला न घेता उपलब्ध करून देत आहे म्हणजे खरंच मोठी प्रचंड मोठी निसर्ग सेवा आहे ढोले सरांची. खरंच त्यांना सलाम माझा खरं तर आम्ही ज्यांना भविष्यात मदत लागेल जे बिया हे पुरवणं असेल नक्कीच करू जे जे शक्य होईल आम्हाला. सगळ्यांनाच विनंती आहे तुमच्या भागातल्या बिया असतील तुमच्या भागातली जे काही अंडर ग्रोथ असेल ते तुम्ही कृपा करून आम्हाला द्या. ढोले सर ओव्हर टू यू. माझा येतोय सर बोला. येतो का जी खूप चांगली माहिती दिली शिक्षकी
हा पेशा सांभाळून याच्याकडनं जे काम करणं खूप कौतुकास्पद आहे आणि आपले प्रयत्न असे चालू राहावेत, कारण म्हणजे अशांचीच गरज आहे जे तुम्ही मुलांना जे तयार करता हे सगळ्यात खूप मोठा ॲसेट आहे. त्यांना जर तुम्ही ह्याच्यात घेतलं तर खरोखरच आपली निसर्ग सेवा, आपली मातृभूमीची सेवा ही होऊ शकेल. त्यासाठी आपले प्रयत्न खूपच मला प्रेरणादायी, मला स्वतःला प्रेरणादायी वाटतात. हा आणि तुम्ही जे कटिंग बद्दल जे सांगितलं ना हे खूप चांगलं आहे. सप्तपर्णी जसं एक मी बोलतो फक्त सप्तपर्णी बिघाड घेणार, कारण ती बदनाम होते. हैदराबाद मध्ये मी ते झाड पाहिलं, त्याच्यात असंख्य फुलपाखरी मी पाहिली, असंख्य त्यातला मधुरच घेण्यासाठी. आता माणसाला दम लागतो तो फुलपाखरावर सुद्धा दम लागायला पाहिजे की नको. असे प्रचार होतात, आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आपल्या कुणालाही काही मदत लागली देवराई आमच्या फाउंडेशनची वृक्षांची अवश्य घ्या. आम्ही नेहमी एकच सांगत असतो दरवेळी की रोपं देणे एक टक्का काम, लावून मोठं करणं नव्याण्णव टक्के काम करा. तर खरोखर लोक नव्याण्णव टक्के काम करतात, आम्ही फक्त एक टक्का करतो. त्यामुळे आम्ही तुमचे सर्वांचे नेहमीच आभारी राहू, नेहमीच तुमचे ऋणी राहू जे आमच्याकडे रोपं नेतील. धन्यवाद, शुभेच्छा तुमच्या कामाला. मित्रांनो चला पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता विक्रम एंडे सर ग्रीन अम्ब्रेला मुंबई यांना भेटू. चला धन्यवाद. थँक्यू. जयवंत सर, विजय सातपुते, निसर्गमित्र विभाग, विनीत तासे, आंब्याचे प्रमोद माळी, बाकी सगळी मंडळी, गोविंद विभूते सर सांगोल्यावर आलेले आहेत, कौस्तुभ आहे, किशोर पवार, मनीष, आमचा प्रकाश आहे चाकणवरून, आमचा निसर्ग मित्र लाला माने, राहुल आहे, श्रेनिक आहे, एक देवराई उभी केली कोल्हापूरमध्ये, श्रेयस हा तरुण युवक आहे, बाकी सगळ्यांना तुमचे आभार. वैष्णवीताई आहेत, सेठवाले सर, बोलिए प्लीज. जब भी आप लोग गांव में आते हैं तो हमें हमारे चारों तरफ जो है हरियाली है, शुद्ध हवा से निर्मिति होगी. और थैंक यू सर, उसका ये जो कार्यक्रम है और इसका जो है वो नेटिव चौपर, आई थिंक इससे जन ज्यादा बढ़ रही है और हम जो है ऑर्नामेंटल बहुत महंगे महंगे आते हैं, उनकी बजाय अपने नेटिव ट्री को लगा करके वातावरण की शुद्धि और वातावरण में जो इससे औषधि और जिस जो वैल्यू है इसका, जिसको प्राणवायु बोलते हैं, वो शुद्ध प्राणवायु हमें इन नेटिव ट्री से ही मिलने वाली है. उसके साथ में फल भी मिलने वाले हैं, हवा भी अच्छी मिलने वाली है, सब कुछ ही अच्छा होने वाला है. खाली ये जन जागृति को और आगे से आगे बढ़ाना है, जिसको आप बहुत अच्छे से काम कर रहे हैं. और ये हमारा तीसरा एक मिलन है, संस्कार है इस प्रोग्राम, इस प्लेटफॉर्म से आपके साथ में. और डोले साहब, मिलिंद सर, चटबले सर, आप बहुत अच्छा काम कर रहे हो. तो ये स्वतंत्रता दिवस से पहले ये प्रोग्राम करके हमने इसका महत्व को और बढ़ा दिया है, तो इसके लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद सर. थैंक यू सर. गर्ग सर थैंक यू, यू आर इंस्पिरेशन, यू ऑलवेज स्टूड बिहाइंड अस एंड यू आर, वी आर प्राउड टू बी एसोसिएटेड विद यू. थैंक यू सर, वी आर ऑलवेज विद यू. And whatever initiative you want to take on the platform as well as on the ground, we are there at both places with you, sir. Thank you, sir. Thanks a lot, sir. Sir, thanks a lot, Garg sir. बहुत अच्छा बोला Garg sir ने. सुदेश राजेश सर, राजेश सर तुम्ही सुद्धा थोडा सर. पण तुझा रे मध्ये गेले गेले पैसे काय फरक पडणार किती? सर. राजेश सर थैंक यू सो मच. थैंक यू टीम महाराष्ट्र कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी फेडरेशन. थैंक यू वेरी मच सर. थैंक यू वेरी मच. थैंक्स अ लॉट सर. गुड नाइट. यस गुड नाइट सर. गुड नाइट. गुड नाइट. गुड नाइट.